विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पाठ क्रमांक 13 कार्बन एक महत्त्वाचं मूलद्रव्य या पाठामध्ये अभ्यास करत आहोत. या पाठामध्ये आपण कार्बन या घटकाचा अभ्यास करत आहोत. तर कार्बन हा जो आहे हा लॅटिन भाषेतील कार्बो या शब्दापासून तयार झालेला आहे. कार्बो याचा अर्थ आहे कोळसा. तर यापासून कार्बन हा शब्द तयार झालेला आहे. कार्बन हा कुठे आढळतो? तर कार्बन जो आहे हा निसर्गामध्ये मुक्त तसेच संयुग संरूपामध्ये आढळतो. संयुग म्हणजे कुठे? तर संयुग अवस्थेमध्ये तो वनस्पती आणि प्राणीजन्य पदार्थ जे असतील त्यांच्यामध्ये तो संयुग अवस्थेमध्ये आढळतो. तर तोच प्रयोग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी काही वनस्पतीजन्य पदार्थ ठेवलेले आहेत आणि काही प्राणीजन्य पदार्थ आहेत. तर त्यामध्ये शेंगदाणे असतील, साखर असतील, वनस्पतीपासून तयार झालेला कागद असेल. त्याचप्रकारे आपण प्राण्यांपासून मिळणारं दूधसुद्धा वापरू शकतो, लोकर वापरू शकतो, केस वापरू शकतात, असे पदार्थ वापरू शकतात. त्यातीलच आपण वनस्पतीजन्य पदार्थ पासून कार्बन कसा मिळतो ते पाहणार आहोत. तर चला बघूया. विद्यार्थी मित्रांनो, मी एका चम्मचमध्ये साखर घेतलेली आहे आणि तिला उष्णता देतो आहे. तुम्ही निरीक्षण करायचं आहे की त्यामध्ये काय बदल होतो आहे. तुम्ही पाहू शकता साखर जे आहे हे वितळते आहे, तिचं तपकिरी रंगामध्ये रूपांतर होते आहे. हळूहळू पूर्ण साखर वितळते आहे. अशाच प्रकारे आपण इतरही पदार्थ, वनस्पतीजन्य पदार्थ, प्राणीजन्य पदार्थ घेऊन हा प्रयोग करू शकतो.